धक्का लागतो मंडळाला कुठे? आमच्या देव लोको मंडळाला कुठे? अरे हा काय दोष? इतका द्वेष मराठ्यांचा का? या राज्यातल्या गोरगरीब ओबीसीचा इतका द्वेष का? तुम्हीच म्हणलात गोरगरीब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, कारण याच्यात भरपूर आहेत, तुम्ही येऊ नका. आता त्या 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसीचा तुम्ही विचार का केला नाही? बोलतोय ना सगळ्या जाती धर्माचं, मानतेत ना आम्ही, आमच्यावर हे संस्कार आहेत. याचा दुसरा प्रश्न, ज्यावेळेस आम्ही आरक्षण मागितलं त्यावेळेस एक जण म्हणला चॅनल वरती बसून, त्यांनी सांगितलं तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असलं तर विरोधी कोण म्हणजे महाविकास आघाडी कोण लिहून घ्या, तरच तुम्हाला आरक्षण देतो. आता मला उत्तर पाहिजे, तुम्ही 17 जाती घातल्या, तुम्ही महाविकास आघाडी कोण लिहून घेतला का? मराठ्यांना, गोरगरीब ओबीसींना, मुस्लिम दलितांना, या शेतकऱ्यांना न्याय देताना एक न्याय द्यायचा आणि दुसऱ्यांना वेगळा न्याय, कारण या गडावरून बोललं तर सगळं जाती धर्माचंच बोललं जाणार, इथं जातीचा आणि राजकारणाचा शब्द उच्चारला जाणार नाही. त्या शब्दावरती मी ठाम आहे. शेतकऱ्यांना आणि या 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देताना वेगळा न्याय. तुमचे डोळे उघडलेत का? पण तुम्हाला काय बोललं हे कळालं की इकडच्याला? तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस आपण मागत होतो त्यावेळेस सांगितलं आम्हाला धक्का लागतोय आमच्यात येऊ नका. यांनी 16-17 जाती घातल्या, आता एकही बोलत नाही धक्का लागतोय का नाही म्हणून. दुसरं, ज्यावेळेस मी गोरगरिबांच्या लेकराला मागत होतो त्यावेळेस यांनी सांगितलं त्यांच्याकडून लिहून आणा, आता यांनी लिहून आणलं का? हा प्रश्न कानाकोपऱ्यातल्या गोरगरिबांनी विचारणं आता गरजेचं आहे. म्हणून म्हणतो डोळे उघडा, आता तरी ओळखा, आता तरी ओळखा तुमच्या स्वतःच्या लेकराचे मुर्दे कोण पाडायला लागलाय. आता सावध व्हा. आणि यांनी तिसरी खुन्नस दिली आपल्याला, ती खुन्नस म्हणजे अशी, तुम्ही किती आंदोलन करा, तुम्ही किती आंदोलन करा, तुम्ही किती झुंजा, तुम्ही किती कोटीच्या संख्येने एकत्र या, आम्ही तुमच्या छातीवर बसून तुमच्या नाकावर चिचून त्यांचा निर्णय घेतलाय, तुमचा आम्ही घेत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, ही खुन्नस आपल्या समुदायाला दिली त्यामुळे यांना उकळून फेका वाच लागणार. सुट्टी नाही क्षत्रिय मराठ्यांना, लढायचं शिकवलंय. आपल्यावरती जर आपल्या डोळ्यात देखता अन्याय करणार असले तर समोरच्याला उखळून फेका वाच लागणार, त्याशिवाय सुट्टी नाही. इथं ना विलाज, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. शेतकऱ्यांचं अनुदान नाही, शेतकऱ्यांचा पीक विमा नाही, मराठ्यांचं आरक्षण नाही, धनगरांचं आरक्षण नाही, गोरगरीब ओबीसीला खाऊ दिलं जात नाही, कायकाळी समाजाला खाऊ दिलं जात नाही, महादेव कुळीला खाऊ दिलं जात नाही, इथं लिंगायत समाजाला दिलं जात नाही, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग केला जात नाही, इथं मुस्लिम आणि दलितांनाही दिलं जात नाही. आपणच फक्त एक समुदाय असा आहे की सगळ्या जाती धर्मासाठी झुंजणारा समाज, म्हणजे हे जमलेला विराट रूप, हेच उद्या सगळ्यांना न्याय देणार आहे. उद्या जर काही गोष्टी करायच्या ठरल्या